टीमची ओळख करून देतो. माझ्या डावीकडे आहेत ते अविनाश कुंटे, यांनी माझ्या वडिलांची म्हणजे मी अभिलाष कामत ही व्यक्तिरेखा साकार केली आहे, ते माझ्या वडिलांचा रोल यांनी केलेला आहे. माझ्या उजवीकडे आहेत वंदना मराठे, त्या पण सिनियर ऍक्ट्रेस आहेत, त्यांनी माझ्या आईची भूमिका केली आहे. आणि इथे आहेत ज्योती मुकणे, नमस्कार, त्यांनी माझ्या सासूबाईंची भूमिका केलेली आहे. समहाऊ अनफॉर्च्युनेटली आमची जी प्रतिभा आहे ती आणि दुसरा एक बिपिन सुर्वे म्हणून असे जी दोन कॅरेक्टर्स आहेत ते आउट ऑफ टाउन असल्यामुळे येऊ शकले नाही आहेत. आता मी चित्रपटाविषयी सांगतो की प्रतिभा ही एका महत्वाकांक्षी मुलीची कथा आहे जिला लहानपणापासून गायिका व्हायचं असतं, पण समहाऊ तिच्या फॅमिली प्रेशरमुळे किंवा तिच्या तत्सम एका अपब्रिंगिंग मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी असते ती, आणि तिला आई वडिलांकडून एक प्रकारे फोर्स केला जातो की अमुक एक माणसाशीच तू लग्न करायचं, तू प्रेमविवाह करायचा नाही, आणि आम्ही सांगू त्या मुलाशी लग्न करायचं, आणि त्याच्यातून मग नंतर अनेक अडचणींमधून जाऊन ती एक मोठी व्यक्तिरेखा होते, किंवा स्वतःला खूप चांगलं काहीतरी एक स्वतः चांगला एक समाजात तिला एक मान मर्यादा मिळतो, अशी ती त्या प्रतिभाची गोष्ट आहे. आता तुम्ही अभिलाष कामत हे जे कॅरेक्टर आहे हे अमित जांभेकर पेक्षा खूप वेगळं कॅरेक्टर आहे. तो बायकोला डॉमिनेट करणारा माणूस आहे, बायकोची प्रगती त्याला दिसत नाहीये किंवा त्याला बायकोची प्रगती झालेली त्याला नकोय. दुसरी गोष्ट तो अतिशय मनमौजी किंवा अतिशय वाईट मार्गाला गेलेला माणूस आहे, आणि त्या दृष्टीने त्याला तसं तो पोर्ट्रेट केलेला आहे, वेरॅज अमित जांभेकर इन रियल तसा नाहीये. आणि त्यामुळे मला तयारी म्हटलं तर सगळ्यात पहिले मला एक मानसिक तयारी करायची होती की मला वाईट वागायचंय, ही बिंग द विलन ऑफ द फिल्म और ही बिंग द मेन काय म्हणतात त्याला तिचा नवरा आहे आणि ओव्हरऑल तिच्या जे काय तिच्या आयुष्यात घडतं ते सगळं याच्यामुळे घडतं. रादर आपने बहुत सारी फिल्में की हैं, लेकिन इस फिल्म में मां का जब आपने किरदार निभाया तो उससे कितना अलग रहा, और ऐसा कोई लोकेशन जहां पर शूटिंग के दौरान कहीं दिक्कतों का सामना करना पड़ा आपको? मी जवळजवळ आतापर्यंत 25 पिक्चर्स केलेले आहेत, म्हणजे फिल्म्स केल्या आहेत मराठी, एकच हिंदी फिल्म केलेली आहे. आणि ह्याच्यात मला मुख्य आनंद झाला म्हणजे भरपूर फुटेज मिळालं, म्हणजे मोठं काम होतं कडक सासूचं, मी एक खास्ट सासू आहे त्याच्यामध्ये. आणि मुख्य सांगायचं म्हणजे चित्रपट महामंडळ आणि अंबर भरारी मंडळ अशा ह्यांनी जी कॉम्पिटिशन ठेवलेली होती, ते चित्रपट महामंडळाच्या थ्रू मला 25 पिक्चरमधनं या प्रतिभा पिक्चरसाठी नॉमिनेशन झालं व्हिलन्ससाठी, याचा मला खूप आनंद झाला. आणि माझं पेपरमध्ये नाव आलं तर याच्यासारखा दुसरा आनंद नाही आहे. आणि याच्या मला काही प्रॉब्लेम येण्यासारखं कधीच काही झालं नाही, कारण सगळं युनिट छान होतं, मेन प्रोड्युसर छान होते, आमची छान सगळी व्यवस्था केली, हे किरदार करताना काहीही झालं नाही. मार्गदर्शन करणारे यार सरकार ते दिग्दर्शक पण छान होते आणि त्याने सुंदर आम्हाला मार्गदर्शन केलं. जैसे की आपने कहा की आपने 25 मूवी किए हुए हैं और इसमें क्या अलग कॅरेक्टर था और कितना आपको क्या नया सीखने को मिला ये बताइए. एक तर आहे की माझा रिच लुक आहे असं सगळे जण म्हणतात, त्यामुळे मला बऱ्याच ठिकाणी रिच लुक, मोठी सासू, मोठी जाऊ, एक बहुराणी म्हणतात तसं, तर आणि सौम्य सात्विक सोज्वल भूमिका आतापर्यंत मिळाल्या. पण माझा आवाज आणि मी जे ऑडिशन दिली तर त्यावेळेला सरकारांना असं वाटलं की यांना एक कडक बाई जर का पाहिजे बोलणारी, तर त्याच्यासाठी आपण यांच्या बाबतीत विचार करायला हरकत नाही. आणि मला एवढी कल्पना नव्हती मी ज्यावेळेला ऑडिशन दिली तेव्हा की एवढा मला मुख्य आणि मोठा फुटेजचा रोल मिळेल, पण मी खूप समाधानी या रोल मध्ये. आप अपने किरदार को लेकर कितने खुश और आपके किरदार जब आपको बताया गया कि आपको इस किरदार को निभाना है तो उस किरदार को सुनने के बाद आप कितने एक्साइटेड थे कि आप उस किरदार को बेहतर तरीके से निभा पाएंगे? माझ्या खऱ्या आयुष्यामध्ये सर समोर बघा सर माझ्या खऱ्या आयुष्यामध्ये ह्याच्यात जसा मी रोल केलेला आहे त्याप्रमाणे मी मुळीच नाही. मी चांगला भडक माथ्याचा जरी समजुतीने सगळ्या गोष्टी करत असतो, पण मला ह्या सिनेमामध्ये आपल्या बायकोला दबून असलेल्या अशा एका नवऱ्याचा रोल करायचा होता जो मुलाकडनंही त्रस्त आहे, आपल्या सुनेसाठी त्याच्या मनामध्ये काळजी आहे,
अशा प्रकारे एका माणसाचा मी रोल केलेला आहे. आणि तो रोल आतापर्यंत मी बऱ्याच खूप व्हरायटीचे रोल केले, थोडासा निराळा वाटला तो मी केला. फिल्म में बहुत सारी फ्राइडे को रिलीज होती है, तो अगर इस फिल्म को पब्लिक थिएटर तक देखने जाएगी तो क्यों? हाँ, पब्लिक ने ही फिल्म पाहण्यासाठी जरूर जावं, ह्यासाठी की ह्या फिल्म मध्ये आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण ज्या काही चुका करतो त्या अगदी चांगल्या प्रकारे दाखवण्यात आणि आलेल्या आहेत, आणि त्या चुका आम्ही पुन्हा अशा कोणी करू नये, कारण हे आमची सगळी पात्र काल्पनिक आहेत त्यामुळे त्याच्यात सगळं चालतं, पण खऱ्या आयुष्यामध्ये असं करू नका, सगळ्यांना हे सांगायचं. याशिवाय एक समर्थ आम्हाला डायरेक्टर मिळाले, इतके प्रेमळ आमचे प्रोड्युसर, त्यांचा मुलगा, अख्खी टीम एकमेकांसाठी आम्ही झटत होतो, संभाळत होतो आम्ही आणखीन आमच्या ज्या माझ्या पत्नीचा ज्यांनी रोल केला त्या स्वतः इतक्या प्रेमळ बाई, पण त्यांच्यासमोर त्या कॅमेरावरती त्यांच्याशी दबून राहायचं, थोडस कधीतरी मनात हसायला येत होतं, पण झाली पूर्ण भरून सवय काढून घ्यावी लागली. नवीन सांगायचं तर खर तर एका आईनं आपल्या मुलांमध्ये मुलगा आणि मुलगी असा भेद करूच नाही, तर त्या दृष्टीने आता बऱ्याच ठिकाणी होते सुधारणा, पण खूप असे काही भाग आहेत की त्या ठिकाणी अजून मुलगा मुलगी असा भेद मानला जातो, त्याच्यामुळे मुलींमध्ये ज्या क्वालिटीज असतात त्या पुढे येत नाहीत, त्या दबावाखाली त्या तिथेच थांबल्या जातात, म्हणजे पुढे जाऊ शकत नाहीत. सर प्रतिभा यो फिल्म आ रही उसमें आपका क्या रोल है, किस तरह? इसमें मैं अभिलाष का पिता का रोल कर रहा हूँ, और साथ में वंदना जी मेरी पत्नी का रोल करेंगे. बहुत सुलझा हुआ व्यक्ति दिखाया गया है, मगर अपने पत्नी के सामने कुछ बोल नहीं पाता है. पत्नी हमेशा उसको डोमिनेट करने की कोशिश करती है, चाहे वो गलत चीज़ हो चाहे सही चीज़ हो, मगर उसको बिल्कुल बोल भी बोलने नहीं दिया जाता आदमी को. ऐसे कई ऐसे परिवार हैं जहाँ पर पत्नियाँ अपने पति को दबा के रखती हैं. इस फिल्म के माध्यम से मैं यही कहना चाहूँगा कि पत्नी यदि सही कह रही है कोई चीज़ तो आप जरूर उसको मानिए, मगर उसकी गलत बात में केवल उसके डर की वजह से आप हमें हाँ मत दीजिए, वरना आपके परिवार का बहुत बड़ा नुकसान हो सकता है. आज हम अपने दिल की बात खुल कर सकते हैं जो वो अपने पिक्चर में नहीं किया है, तो इससे लोगों को क्या संदेश देना चाहते हैं कि किस तरीके से एक पुरुष एक महिला के साथ जिस तरीके से अभी जो आप बोले कि रहते हैं निर्दर के नहीं रहना चाहिए, तो इतना कितना सहयोग देना चाहिए उनके बारे में? हर पति ने अपनी पत्नी को सहयोग का अवश्य देना चाहिए, क्योंकि ये रथ के दो चक्के हैं, एक चक्का जाम हो जाएगा तो रथ चल नहीं सकता, लिहाजा साथ तो अवश्य देना चाहिए, मगर यदि सही बात है तो उस सही बात के ऊपर अवश्य साथ देना चाहिए. यदि पत्नी कहीं गलती है तो इतनी हिम्मत आप में जरूर होनी चाहिए कि आप पत्नी को मना कर सकें किसी चीज़ को, लेकिन नहीं तुम जो ये कर रही हो या जो कह रही हो ये निदान तो गलत है, निदान में क्या है. आपको ये बात कही एक सीन निश्चित ऐसा है कि जो हर किसी के आंख में आंसू जाएगा, तो वो सीन के बारे में ज़्यादा नहीं बताऊँगा, नहीं तो आप फिल्म देखने नहीं जाएंगे. यार सर क्या कहना चाहेंगे, ये फिल्म जो आ रही है प्रतिभा, इसके बारे में कुछ बताना चाहेंगे? प्रतिभा ये फिल्म केएसआर इंटरनेशनल ने प्रोड्यूस की है, और सिक्स सेंस फिल्म प्रोडक्शन ये फिल्म पूरे महाराष्ट्र में 21 दिसंबर को रिलीज कर रही है. तो प्रतिभा एक कहानी है, आपको कुछ ऊंचा आसमान जाने के लिए एक प्रोत्साहित करने की कहानी है. तो मुझे लगता है इसमें हम लोग ने एक सामाजिक संदेश भी दिया है और एक फैमिली एंटरटेनमेंट भी है आपके लिए. तो प्रतिभा आप ज़रूर 21 दिसंबर के बाद 21 दिसंबर से आपके नियरेस्ट सिनेमाघर में जाके देखिए. आपका सर इसमें क्या किरदार है आप? जी मैं अभिलाष कामत नाम की एक व्यक्ति रेखा प्ले कर रहा हूँ, जो प्रतिभा का हस्बैंड है, और प्रतिभा की जो कुछ प्रतिभा का प्रतिभा के लाइफ में जो कुछ मुसीबतें आती हैं वो इस अभिलाष कामत की वजह से आती है. सर जनता को क्या संदेश देना चाहेंगे इस फिल्म से? इस फिल्म से इतना ही मैं संदेश दूंगा कि आपको अगर बनना है तो आप प्रतिभा की तरह बनो, अभिलाष कामत की तरह बनो. ओके सर. मैं इतना बताना चाहती हूँ कि लड़का लड़कियों में भेद नहीं करना चाहिए, क्योंकि लड़कियाँ में भी बहुत सारी क्वालिटीज होती है,
उन्हें अगर प्रोत्साहित किया जाए तो बहुत वो आगे सफलता प्राप्त कर सकती है।